पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी या अनंतात विलीन झाल्यात. गांधीनगर येथे हिराबेन यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कर्तव्य तत्पर पंतप्रधान मोदी यांनी लगेचच आपल्या नियोजित कार्यक्रमांना सुरुवात केली आहे. पंतप्रधानांनी शुक्रवारी पश्चिम बंगालला 7,800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची भेट दिली. त्यांनी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. पंतप्रधान मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांची प्रकृती खालवल्याने 28 डिसेंबर रोजी अहमदाबाद येथील UN मेहता रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. मात्र उपचारादरम्यान शुक्रवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली आहे. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला, तसेच त्यांनीच मुखाग्नी देत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले. आज मला बंगालच्या पवित्र भूमीसमोर नतमस्तक होण्याची संधी मिळाली. बंगालच्या प्रत्येक कणात स्वातंत्र्याचा इतिहास जडलेला आहे. ज्या भूमीवरून वंदे मातरमचा जयघोष झाला, तिथूनच वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्यात आला, असं पंतप्रधान मोदी म्हणालेत.